रक्तावर रयतेच्या मनावर इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अख्ख्या जगालाही हेवा वाटेल असा मराठ्यांचा कैवारी. अख्ख्या जगालाही हेवा वाटेल असा मराठ्यांचा कैवारी. शत्रूलाही पाणी पाजून स्वराज्याचा अखंड पताका फडकवणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा या महान राजाचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई भोसले असे होते. शिवराय लहानपणापासून अत्यंत हुशार कुशाग्र बुद्धी जे होते. जिजाऊंनी त्यांना लहानपणी रामाच्या श्रीकृष्णाच्या अशा शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या व त्यांना जिजाऊ शिवरायांना सतत म्हणत आपला जन्म केवळ गुलामगिरी किंवा चाकरी करण्यासाठी झाला नसून तर या रंजलेल्या रयतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झाला आहे. त्यासाठी आपण स्वराज निर्मिती करावी. जिजाऊंची हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवरायांनी अवघ्या 15 वर्षी 11 मावळ्यांसह राजेश्वराच्या मंदिरात स्वराज स्थापनेची शपथ घेतली. आणि तोरणागड जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले. शिवाजी महाराजांनी दृढ इच्छाशक्ती व गनिमकामाच्या जोरावर अनेक किल्ले जिंकून घेतले. ते म्हणतात ना ताकद तर सर्वांमध्येच होती. तलवारी सर्वांच्याच हाती होती. जोर हा प्रत्येकाच्याच मनगटात होता. पण बुद्धी आणि दृढ इच्छाशक्ती फक्त शिवरायांमध्ये होती. शेवटी जाताना मी एवढेच म्हणतो की असताना राजा कधी न झाला कधी न होणार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव नेहमी झळकत राहणार. भगवाटिया चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. हातात घेऊनी तलवार शत्रूंवर गरजला. महाराष्ट्र तसा एकच राजा शिवाजी राजा होऊन गेला. सन्माननीय व्यासपीठ व वंदनीय गुरुजनवर्ग व आज येथे उपस्थित शुभक्त रसिको सर्वांना माझा नमस्कार. सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांना पाजर फुटेल. डोंगरा माध्यांनाही घाम फुटेल. झाडे झुडपेही शहरतील आणि विशाल नभालाही ज्याच्या पुढे झुकावे लागेल असा रयतेचा राजा, मावळ्यांचा राजा, शेतकऱ्यांचा राजा, बहुजनांचा राजा ज्याला कितीही विशेषणे लावली तरी कमीच पडतील. असा आदर्श राजा म्हणजेच राजा शिवछत्रपती होय. आज 19 फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थेचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. या मंगल दिनी शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊंच्या पोटी एक शूरसिंह जन्माला आला. तो शूरसिंह म्हणजेच रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज होय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते. छत्रपती शिवाजी महाराज हे लहानपणापासून अत्यंत हुशार धाडसी व कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांनी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले व ते पूर्ण करण्यासाठी अविरत प्रयत्न केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाला जीव देणारी मावळे घडवली. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी असे अनेक मावळ्यांनी आपले प्राणपणास लावले. छत्रपती शिवाजी महाराज हे शक्तीपेक्षा युक्तीचा जास्त वापर करून अनेक गड किल्ले जिंकले. त्यांनी अफजल खान, शाहिस्ते खान, औरंगजेब अशा बलाढ्य शत्रूंचा पराभव केला व अनेक वर्षांची गुलामगिरी नष्ट केली. असा हा राजा
असा हा राजा 3 एप्रिल 1680 रोजी काळाच्या पडद्याआड गेला. म्हणूनच जाता जाता इतकीच बोलते की विजय सारखी तलवार चालून गेला. निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघनख्याने अफजल खानाचा पुतळा फाडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवानी ज्याला झुकून मुद्रा केला असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. एवढे बोलून माझ्या भाषणाला मी इथेच पूर्ण विराम लावते आणि इथेच सांगते जय महाराष्ट्र. खूप कमी होत चाललेलं आहे, पण ज्यांचं नाव ऐकताच ते मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. त्या राजमाता मासाहेब जिजाऊ 33 कोटी देवांची कोट्यावधी मंदिर नसतील, पण त्यांची पूजा फार कमी रूपांचे करतात. पण माझ्या राज्यात एकही मंदिर नाही, पण कोट्यावधी माणसं त्यांची पूजा करतात. ते जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. हे संभा मर सकता है, लेकिन कभी बेमान नाही होऊ सकता. ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांना अभिवादन करून मी आमचा सत्ता व्यासपीठावर विषय मानतो. माझे 65 किलोची तलवार वागवतो याचं नाव यशाजी. 2000 शत्रूंची एकटा झुंजतो याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूंची झुंजत राहतो याचं नाव तानाजी. 8 तासात दिल्लीहून घोडा पुण्यावर येऊन येतो याचं नाव संताजी. मुकुट शत्रूच्या छावणी झुंजून आणि छावणीला मुकुट ठेवून असतो त्याचं नाव तानाजी. नाण्या वाघाला सामोरे जातो आणि त्याला उभा पाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र येतो आणि स्वराज्य तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी.